कणकवली मध्ये प्राइम लोकेशनला फ्लॅट शोधताय? प्रीमियर फ्लॅट्स ते पण बजेट मध्ये सर्वोत्तम क्वालिटी फ्लॅट्स 18 लाखांपासून, मार्केट, शाळा, हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, हायवे पासून 5 मिनिटांवर, पार्किंग, 24 तास पाणी, बॅकअप सह लिफ्ट ची सोय। तुमची लाइफस्टाइल अपग्रेड करा नव्या घरात। ऑफिस पत्ता विल्बर्ट प्रॉपर्टीज, मनोहर शिल्प, पहिला मजला, जानवली ब्रिज जवळ, कणकवली। संपर्क विल्बर्ट प्रॉपर्टीज 9637325240 आणि 9423075944। मराठा आरक्षणाची ही अंतिम लढाई असून त्याला यश मिळेल असा विश्वास सतीश सावंत यांनी व्यक्त केला आहे। कणकवलीत मराठा समाजाच्या वतीने सकल मंडळ समाज आता एकवटलेला आहे आणि आरक्षण मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार। धनंजय पाटील यांच्या पाठीशी उभे आहात। सदावत यांचा पुतळा देखील झालेला आहे। काय आज मराठा समाजाच्या वतीने कणकवली तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आज कॅन्डल प्रज्वलित करून आज जरंगे पाटील यांना या ठिकाणी पाठिंबा व्यक्त सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेला आहे। आज जरंगे पाटील ज्या पद्धतीने उपोषण करतात त्यांना उपोषण पेलण्याची ताकद निश्चितच आजच्या बांधवांच्या शुभेच्छामार्फत त्यांना निश्चित मिळणार आहेत। आज या ठिकाणी आरक्षणासाठीची ही मला वाटतं जरंगे पाटीलांनी चालू केलेली अंतिम लढाई आहे आणि निश्चितच ह्यामध्ये ह्या लढाईमध्ये यश येण्यासाठी आज त्या ठिकाणी कॅन्डल प्रज्वलित करून सन्माननीय जरंगे पाटील यांच्या पाठीशी सर्व मराठा बांधव असल्याचं ह्या ठिकाणी पुन्हा एकदा कॅन्डल प्रज्वलित करून आज या ठिकाणी मराठा बांधवांनी सिद्ध केलेलं आहे। मराठा समाजाच्या वतीने उद्या असलेल्या 2 तारखेला ओरस जिल्हानगरीमध्ये आज या ठिकाणी जे लाक्षणिक उपोषणाला सुरुवात होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा मराठा बांधवांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सामील व्हावं आणि 5 तारखेला मराठा समाजाने जे काही यात्रा जी कार यात्रा जी केलेली आहे त्याच्यामध्ये कुणबी आणि मराठा ह्याबद्दल जे काही समज गैरसमज जे आहेत काही ठिकाणी 96 कुळी असेल कुणबी असेल ह्याबद्दल समाजामध्ये जे समज गैरसमज पसरवण्याचं काम झालं आहे तेसुद्धा समज गैरसमज दूर करण्याचं काम अखिल भारतीय मराठा महासंघाचे ॲडव्होकेट सुहास सावंत याची माहिती ते गावोगावी जाऊन त्या त्या विभागामध्ये जाऊन देणार आहेत आणि म्हणून निश्चितच ह्या ठिकाणी सध्या असलेल्या मराठा समाज जो आर्थिक मागासलेला आहे या समाजाला आरक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून जे जे प्रयत्न आहेत किंवा ज्यामध्ये समज गैरसमज असतील मला वाटतं सर्व प्रकारच्या राजकीय मतभेद बाजूला ठेवून यामध्ये सर्वांनी या ठिकाणी सहभागी होण्याची या ठिकाणी आमची सर्वांची अपेक्षा आहे। याच्यामध्ये कोणी या ठिकाणी राजकारण न आणता उद्याची 2 तारीख असेल 2 तारीखचं लाक्षणिक या ठिकाणी बेमदत उपोषण असेल किंवा 5 तारीखला जी कार यात्रा आहे की ज्याच्यामध्ये मराठा आणि कुणबी आरक्षणाबद्दलचे समज आणि गैरसमज दूर केले जाणार आहेत हे सुद्धा गैरसमज दूर करण्यासाठी मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने त्या त्या कारयात्रेमध्ये सामील व्हावं आणि ही जी काही यात्रा होते आहे किंवा हे जे काय आंदोलन होतं आहे उपोषण होतं आहे त्याच्यामध्ये जरंगे पाटील यांनी जे जे आवाहन केलेलं आहे आजपर्यंत जसे 58 एक मराठा लाख मराठा जसे मोर्चा यशस्वी शांततेने झालेले आहेत तसाच मराठा समाज शांततेने आंदोलन करून हे आंदोलन आपल्या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने मिळेल यासाठी सर्व मराठा समाजाने सांघिक आपण काम करूया एवढी मी विनंती करतो आहे आणि येणाऱ्या 2 तारीखच्या लाक्षणिक उपोषणामध्ये आणि 5 तारीखच्या कारयात्रेमध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊया एवढी मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आहे। आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।